हलगा येथील सांडपाणी प्रकल्प शेतकऱ्यांनी बंद पाडला आहे। 19 एकर 20 गुंठ्यामध्ये सांडपाणी प्रकल्प सरकारने सुरू केला होता, पण हा प्रकल्प सुरू करते वेळी हलगा येथील शेतकऱ्यांची अल्प भू जमीन जबरदस्तीने हिसकावून घेऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले होते। अशा परिस्थितीत सध्या एकरी 3 लाख रक्कम देऊ करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। जोपर्यंत या जमिनीचा योग्य भाव दिला जात नाही तोपर्यंत हा प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। स्ट्राईक करायचं कारण म्हणजे हलगा शेतकऱ्याचं सांडपाणी प्रकल्प 19 एकर 20 गुंठे जमीन पोलीस फोर्सेबलीनं 2019 कब्जा घेऊन पीक असताना त्याच्यावरती JCB आणि बुलडोझर घालून पीक नाश करून जमीन घेतलेलं आहे, आणि त्याबद्दल आणि सरकार काही पण शेतकऱ्याला 1 रुपया पण परिहार दिलेला नाही, आणि एकऱ्याला 3 लाख रुपये परिहार दिलेला आहे, आणि विधानसभेला 2007 13.5 लाख रुपये एकरनं अवॉर्ड का पास करून सगळं पैसे पण दिलेलं आहे सरकारने, आणि 2013 3 लाख रुपये ह्या सुपीक जमीनला एवढं रेट केले म्हणजे आम्हाला हे अधिकाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे। मग अजूनपर्यंत आम्हाला काय पण परिहार दिलेला नाही आहे, आणि 2019 काम चालू आहे, आणि त्याबद्दल हे सरकारी अधिकारी आणि हे सरकार कर्नाटक सरकार तेव्हापर्यंत शेतकऱ्याला त्यांचं काय परिहार आणि ते काय त्यांचं शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे ते पूर्ण होतपर्यंत ते काम पूर्ण बंद करायचं मी आज ठरवलेलं आहे, आणि त्यापर्यंत मी बंद केलेलं आहे आता, आणि पुढचं त्यांनी शेतकऱ्याचं परिहार देतपर्यंत हां हे पूर्ण बंद ठेवायचं हे आम्ही विनंती करतो। बर्देश बल्लर हलगा शेतकरी। या भागातील हलगा बायपास येथील सांडपाणी प्रकल्प सुरू केल्याने अनेक शेतकऱ्यांची जमीन हिसकावून घेतल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे। सुरुवातीला रक्कम देतो असे सांगून सांगितलेली रक्कम सोडून आता फक्त एकरी 3 लाख देत असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव।